रात्रीचे आता 7:46 झाले. गुड इवनिंग एवरीवन. आम्ही सगळ्यांचं स्वागत करू शुभ संध्याकाळ. आणि पंचाने दिले ग्रीन सिग्नल. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. तर वैभव बघा, आज फलंदाजांना गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. आज कर्णाला ग्रामपंचायत सर्व संघ पाहायला मिळतील आणि सर्व संघांना अशी सुवर्ण संधी असेल शेवटपर्यंत. म्हणजे आज एकूण 6 मॅचेस होतील. 6 मॅच मध्ये जो कोणी फलंदाज अर्धशतक कंप्लीट करेल त्याच्यासाठी साबीरभाई दलवी सरपंच आणि यासरभाई दाखवे युवा नेता एव्हन जोडीच्या वतीनं 2500 रुपयाचं पारितोषिक, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मेडन षटकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. संपूर्ण आजच्या रात्रीमध्ये 6 च्या 6 सामन्यामध्ये शेवटपर्यंत हे पारितोषिक असेल. आणि 11 स्टार या संघाला सलग 2 षटकारासाठी दिनेशजी पाटील साहेब विद्यमान सदस्य यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज. दुसरा चेंडू शॉट अपूल, प्रॉपर शॉट, प्रॉपर कनेक्शन, मिड विकेटला क्लिअर करत असताना ठोकलाय षटकार. देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. 11 स्टार तारा संघाचा ओपनिंग ब्लास्टर आनंद म्हात्रे मैदानामध्ये त्याची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. खर तर जयेश कोली डॉल्फिन डोलघर या संघाचा प्रमुख गोलंदाज आणि त्याच्यावर आक्रमण झालंय. आज मजा येईल. आज आपण बघतो संपूर्ण ग्रामपंचायत मधले 8 लॉट्स म्हणजे 8 टीम आणि त्यामधील आज 6 रणसंग्राम. कोणता संघ क्वालिफाय करतील याकडे सगळ्यांच्या नजरा आज लागणार आहेत. लेटकट साठी जायचं होतं, बॅडा मॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडूला निर्धाव टेकअप करतो गुडलेंथ वरून चांगला स्पॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच तुम्हाला बघायला मिळेल. बघा मुख्य मेन स्क्रीन अगदी मेन स्टेजच्या अगदी समोर एक चांगला व्ह्यू, कारण प्रत्येक चेंडू तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच बघायला मिळेल. जीटीसीचं चांगलं टीम वर्क आणि त्यासोबत आमचे सुदर्शन आमच्यासोबत जॉईंट झालेत रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर, आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो. प्रॉपर रडार मध्ये आलाय, उंची तर फार आहे, लांबी मोजावी लागेल. होय, लांबी तेवढीच आहे जेवढी हवी होती. फलंदाज आनंद म्हात्रे आग ओकतोय अक्षरशः मैदानात. हा दुसरा षटकार. देवी तारा नेक्स्ट मॅच असेल. बघा दोन्ही संघ नाही, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं परंतु यावेळेस कॉन्टॅक्ट झाला नाही बॅट अँड बॉल मध्ये. अगदी मनाशी निश्चयच बालगुणालाय बॅटिंग करत असताना की आज जायचं मैदानामध्ये. षटकार चौकारांची भाषा बोलायची, कारण पहिल्याच बॉलवर अगदी दुहेरी अंतर, नंतर षटकार .6. कधी फलंदाजांचं आक्रमण, कधी गोलंदाजांचं कमबॅक असं चित्र राहिलं या षटकामध्ये. आनंद म्हात्रे वैयक्तिक 14 आणि सांघिक देखील 14 ऑनबोर्ड. स्लोर वन गती परिवर्तन, बॅकअप दॅन डिलिव्हरी बघायला मिळाली आणि अंतिम चेंडू आला इथे जिथे एक सिंगल. पहिलं पॉवर प्ले P1 हे समाप्त आता होईल. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना 11 स्टार हा जाऊन थांबलाय बिनबाद 15. वैभव बिलकुल आप देख सकते धीरे धीरे दर्शकों की तादाद भी काफी मात्रा में नजर आ रही है. और आज इसी विभाग की ताकतवर टीमें खेलेगी और सभी टीमों को सपोर्ट करने के लिए सभी गांव के समर्थक पूरी तरीके से जोश और होश के साथ यहां पर अपना ये टूर्नामेंट का आनंद जरूर लेंगे. कल कई सारे मात्रा में दर्शक थे और आज भी उतने ही दर्शक आपको नजर आएंगे. तर कर्णाला ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय राजू पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. एक स्वादामचा राजू दादा यावं आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत माजी उपसरपंच विद्याधर जोशी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. यावर राजा शिव छत्रपती ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्र करूया. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्ले सेकंड, त्यांच्या समवेत दीपक पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. आज साबीर भाई और आमाश भाई ये जोड़ी मैदान के अंदर रंग लाएगी जरूर. बारापाड़ा बनाम बारापाड़ा के बीच में ताकतवर मैच आज देखने को मिलेगा. जितेश खोद वेलकम सिक्स,
स्वागत के लिए स्वैग से करेंगे सबका स्वागत। आज आक्रमण बघायला मिळते इलेवन स्टार ताराच काय बॅटिंग करते आनंद मात्रे। मित्रांनो आपण पाहू शकाल करतन आपल्या भारत देशाचा करतन सीमेवरती रक्षण करत असताना आपण इंडियन रिटायर आर्मी आपण पाहू शकाल आमचे कलेगावचे योगेश कदम साहेब यांना देखील पाहता इंडियन आर्मी आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही सर। सापल्यामध्ये सापडलाय आनंद महत्त्वाची विकेट रन त्यांनी केल्या परंतु आता इथे विकेट मिळतीय थांबवण्यामध्ये सुयश वैयक्तिक 21 धावांचा ही बहारदार खेळ आता समाप्त झाली। पहिला धक्का डॉल्फिन अगदी 11 स्टार ताराला। पहिल सरपंच सन्माननीय साबीरभाई दलवी एक राजविंड आणि राजकीय वसा जपणारा व्यक्तिमत्व क्रिकेटला आपला धर्म मानणारा व्यक्तिमत्व आणि सातत्याने सगळ्यांना आपलंसं करणारे व्यक्तिमत्व आणि अगदी प्रत्येक वर्ष ही खूप मोठी टूर्नामेंट आणि एवढी मोठी ट्रॉफी ठेवण्याचं मान ते राजा शिवछत्रपती ट्रॉफी। बिलकुल वैभव देखेंगे जहां पर साबीर भाई के सवाल करेंगे सरपंच पद का तो निश्चित तौर पर उन्होंने इस करनाला विभाग जो ग्राम पंचायत है उन्होंने अच्छे अच्छे अपने काम के जरिए सभी को रिजल्ट दिए नतीजे दिए और जहते जहां कहते हैं जहां है कमी वहां है बिल्कुल हमारे हमेशा लेते हम ही साबीर भाई दलवी। जितेश खोतला विकेट मिला लिया आनंद खेलचा अंत झालाय खेळाडूंना अगदी बघितलं मैदानामध्ये तर कधी कधी धावांचा मोह हा आवरता येत नाही खूप चांगली बॅटिंग होत होती परंतु आता विकेट हो आता सबमरी डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला बघा जेव्हाच रन करतायत ग्रेट फिल्डिंग डाय लगावून तिथे बॉल त्यांनी थांबवलाय हे असतं क्रिकेटचं एफर्ट 100% कमिटमेंट। जेव्हा अशा उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा गोलंदाजाला अजून ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते चांगली गोलंदाजी करण्याची मजा येईल या मॅचमध्ये कारण दोन्ही संघ लढणं सांगतात अनेक वेळा एकमेकांसमोर येतात त्यामुळे प्लस पॉइंट मायनस पॉइंट सगळं माहिती आहे कोणता खेळाडू कसा खेळतो कोणता गोलंदाज कशी गोलंदाजी करतो त्याच्यामुळे मजा येणार आहे हा सामना हे बॅटल हे खूप चांगलं रंगेल कारण याची शक्यता दाट आहे। प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली वेलकम ऑल व्ह्यूअर्स सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। लेट कटचा हा खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका गली आणि पॉइंटच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय पंच आम्हाला इशारा करतील मिल्टन चौकार। प्रॉपर शॉट होता ऍक्शन रिप्ले मध्ये बघितला तर ज्या पद्धतीने त्यांनी चेंडूची वाट पाहिली प्रतीक्षा केली त्यानंतर फक्त दिशा दिली तंत्र वापरलं गेलं आणि चौकार लगेच बघितलाय आता विशेप मध्ये समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे हलक्या तर खेळ एक रन कंप्लीट झाले दुसरी साडी जोखमीने भरलेली धाव तीही कंप्लीट। तर वैभव या ठिकाणी आपण ग्रामपंचायत सदस्य कर्णाला प्रफुल्ल पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आणि त्यांच्या समेत एमएससीबी अभियंता निखिल पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले यावं राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। 28 ऑन बोर्ड फक्त एक विकेट आतापर्यंत गमावलाय इलेव्हन स्टार तारानं चांगली कामगिरी सद्यस्थितीमध्ये आता टॅप केल्या बॉलला थोडंसं हलक्या त्यानं पुश कर खुश राहू कधी कधी काढता पाय घ्यावा लागतो कारण प्रत्येक बॉल आक्रमणासाठी नसतं काही चेंडू सिंगल डबल साठी देखील असतात हे सांगत असताना हे षटक देखील महागडं राहिलंय जितेश या षटकामध्ये 14 धावा आणि एक महत्वाची विकेट त्यांनी कॅरी केली दोन ओव्हर संपलेत आणि बोर्डवर धावा लागलेत 29 एक फलंदाज बाद बॅटिंग करत असताना 11 स्टार तारा। प्रतिष्ठा ही कधी मागून मिळत नसते ती कमवावी लागते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला अगदी तुम्ही जेवढं जपाल आणि जेवढं त्यामध्ये तुम्ही सक्सेस मिळवाल तसं तुमचं नाव लौकिक होतं आणि आज ती प्रतिष्ठा कमावली आपल्या स्वकर्तृत्वावर कारण कर्तृत्वान बनण्यासाठी तुम्हाला कधीच नेतृत्व उसणं मिळत नसतं ते मिळवावं लागतं
नेतृत्व आपण बघतो साबे दल भाई दलवी जयेश कोहली बॉलिंग ट्रैक पर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय आणि इथे बॉल हाफ वॉली खेळायचा होता जेल कैरी केला जाईल टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय स्वस्तिकचा खेळचा अंत झालाय दुसरा गडी स्वस्ती एक वैयक्तिक चार बॉल मध्ये सात धावांचं योगदान 175 चा स्ट्राइक रेट ज्यामध्ये एक चौका त्याने लगावला आणि हा दुसरा गडी गमावलाय तारा टीमनं आता धावसंख्येला रोखायचं हा उद्देश मनामध्ये ठेवलाय डॉल्फिन डोलगर संघानं कारण दोन्ही संघ लढणं जाणतात मैदानामध्ये संघर्ष करणं जाणतात आणि ते करावं देखील लागेल कारण संघर्षाचं मैदान जेव्हा तुम्ही गाजवता तेव्हा त्यामधील आनंद उत्सव साजरा करण्याची मजा काय वेगळीच असते त्यामुळे हे दोन्ही संघ खूप चांगले लढतील कधी फलंदाजांचा वार कधी गोलंदाजांचा पलटवार यस वैभव मैदान के अंदर आप देख सकते हैं उत्तम जोशी नए बल्लेबाज आते हुए सबसे अनुभवी सबसे किफायतीशीर और इनके पास कई सालों का अनुभव है और इस अनुभव का इस्तेमाल आज इस मैदान के अंदर करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से 40 प्लस के खिलाड़ी जरूर है लेकिन रेगुलर में भी उतना ही दमखम इनके बल्लेबाजी में है यस डेफिनेटली जाऊया मैदान मध्ये बघायचं हा अनुभव कसा चालेल अपील 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 ओ कैच ड्रॉप जेल कैचेस विन द मैचेस कैच दिस सुटली है उत्तम जोशी रक्षा प्रवीण गायकर सरांनी उल्लेख केला की या खेळाडूकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने जीवनदान देत असाल तर चॅलेंज तुमचं वाढेल कारण कॅचेस सोडल्यानंतर परिणाम बघताना आपण अनेक वेळा बघितलेत मोठमोठे टूर्नामेंट जेल सुटले की फलंदाज आक्रमक होतात हातात आलेली बाजी निसटते परंतु आता उत्तमला जी संधी मिळाली आहे नावाप्रमाणे उत्तम कामगिरी करतील का हे बघायचं येणार काल आणि वेळ जयेश कोहली आता चॅलेंज करतायत या षटकामध्ये फलंदाजांना प्रहार करायचं होतं बॅटचा स्पीड तर खूप वेगाने फिरतोय परंतु कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो या खेळामध्ये तुमचं आय अँड हँड कोऑर्डिनेशन जेवढं जुळेल तेवढे तुमच्या रन बनतील तेवढे चुंगले तुमचे स्ट्रोक सिलेक्शन होतील परंतु आता नजरअटी दुर्घटनाघटी डॉट बॉल इथे आलाय प्रत्येक षटकामध्ये फक्त सहा गोलंदाजांना एकूण सहा चेंडू फेकायचे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक डॉट बॉल त्याला खूप सक्सेस देऊन जातं टेनिस बॉल अगदी आपण बघितला मर्यादित षटकांचा खेळ आहे पाच षटकांचा पहिला पूर्वार्ध बघायला मिळेल उत्तमच्या बॅटच्या रडार मध्ये त्याच्या स्लॉट मध्ये अजिबात चेंडू येत नाही आहे जयेश कोहली मागील तीन बॉल डॉट जरी झेल सुटला असला तरी दमखम दाखवले धावा आम्ही रोखू सुसाट वेगाने सुटलेला इलेव्हन स्टार तारा अगदी रस्त्यानं सुसाट जेव्हा रस्ता असतो तेव्हा स्पीड ब्रेकर नक्की असतो आणि तो स्पीड ब्रेकर लावण्याचं कार्य हाती घेतलं जयेश कोहलीनं कारण या चार बॉल मध्ये एक विकेट एकी रन आतापर्यंत त्याने दिले नाही त्यामुळे उत्तम दर्जाची गोलंदाजी उत्तम समोर इथे सादर करत असताना जयेश कोहली पाचवा बॉल हो आणखीन एक परफेक्ट जड मध्ये व्हॉट अ बॉलिंग गोलंदाजी आवडले असते तर जयेश कोहली साठी जोरदार टाल्या काय दमदार कामगिरी पाच बॉल फेकत एकी रन दिली नाहीये एक विकेट काम मॅडन ओव्हर बघायला मिळेल आणि जर वैभव इथून मॅडन ओव्हर अगर आताय तो एव्हन जोडी विद्यमान सरपंच साबीरबाई दलवी और यासरबाई दाखवे युवा नेता इनके ओर से 1000 का इनाम यानी कि पूरे रात्रि में सभी मैचेस में ये इनामों की राशि लगातार बरकरार रहेगी बघायचा अंतिम बॉल पांच बॉल निर्धाव एक विकेट आणि शेवटच्या बॉलवर आक्रमण मॅचच्या रडार मध्ये एकदा जोरदार टाले मेडनवर स्पर्धेची दुसरी मेडनवर संदेश मुंडेचा पहिला मेडन तुम्ही बघितलं होता आणि आता जयेश कोहली निर्धाव षटक डीजे प्ले वंश पाटील यांच्याकडून गोलंदाज जयेश कोहलीसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आज काहीतरी वेगळंच चित्र मैदानामध्ये बघतो आपण काय बॅटल आहे दोन्ही टीम काय लढतायत अतिशय उच्च दर्जाचा खेळ टोटली पहिले दोन षटके इलेव्हन स्टार नावाच्या या खेळाडूंच्या नावावर राहिली काय स्टार्ट दिला होता पहिल्याच ओपनिंग ब्लास्टर खेळाडू आपण बघितलं तर आनंद आणि तदनंतर तो जसा बाद झाला अगदी मॅडनवर तिसऱ्या षटकामध्ये क्रिकेट आहे या खेळामध्ये कधी काल बदलेल कारण इथे काल वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही हे दाखवून दिलं गोलंदाज
अगदी जयेश कोहली कोहली बंदुकी गोली अगदी मैदान मध्ये त्याचा खेळ चालला आणि आता बघायचंय जो हातातून हे षटक निसटलंय अगदी असा उल्लेख करेल आता काही वावग ठरणार नाही की पाच षटकांचा जरी सामना असला तरी इलेव्हन स्टारला हा फक्त चार षटकांचाच राहील आणि डोलगर साठी पाच कारण एक निर्धाव षटक आलाय आता त्याचं कव्हर रिकवर करावं लागेल रिकव्हरी तुम्हाला करता आली पाहिजे मैदान खेळात अगदी या गोष्टींसाठी चढ उतार त्याच्यासाठी तुम्हाला सामोरं जाण्याची तयारी ही तुमच्यामध्ये असली पाहिजे आता मयूर जाधव आणि राहुल म्हात्रे स्वागत करायचं होतं बॅकअप खराब लॉंग स्टॉप मध्ये चढू चाललाय खराब तिथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं परंतु का लास्ट बॉल अगदी अंतिम क्षणाला चेंडू थांबलाय का काहीच इशारा नाही याचा अर्थ मला वाटतं चेंडू थांबलाय तर प्रेक्षकांची मदत घेत आहेत पंच देखील तर वैभव या स्पर्धेचा आनंद घेत असताना व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या सौभाग्यवती सुषमाताई राजू पाटील विद्यमान उपसरपंच आहेत त्या आणि राजू शेठ पाटील राजूदाई ते स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या समेत सुनील म्हात्रे साहेब सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील साहेब शिवसेनेचे दमदार नेतृत्व महादेव ठाकूर साहेब दीपक पाटील साहेब श्याम जोशी साहेब सुनील म्हात्रे साहेब सामाजिक कार्यकर्ते शहनवाज दलबी साहेब हाफीज साहेब दिनेश पाटील साहेब या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो सर तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आलाय बाउंड्री चेक करायचे यस बाउंड्री पंच बाईस या एज बाईस एक्स्ट्रा रन इथे जोडले जातील फोर फोर दिलाय ओमकार पाटील 33 ऑन बोर्ड लॉट्स ऑफ थ्री बाउन्सर इथे अटेम्प्ट केला परंतु पंच सांगतात यस इट इज अ वाईड एक्स्ट्रा बाउन्स इथे आलाय जवळपास डोक्याच्या वरून त्यामुळे वन बाउन्स वॉर्निंग देखील यस पंच देत असताना तिथे गोलंदाजाला कारण एवढा बाउन्स चेंडू प्रति षटकामध्ये फक्त एक बाउन्स लिगली असतो ज्या पद्धतीनं हा बॉल अटेम्प्ट केला त्यामुळे आता थोडीशी पुढील लेंथ एक तर गुड लेंथ एक तर फुलर लेटकट बघायला मिळाला आणि त्यासाठी क्षेत्ररक्षक फिल्डिंग डिपार्टमेंट सच दी पॉइंटला आणि तोपर्यंत थ्रो येईल एक रन इथे कंप्लीट करत असणार ओमकार पाटील फिल्डिंग डिपार्टमेंट मधून पहिल्या बॉलवर साथ मिळाली नाही तदनंतर कम बॅक करणं जाणतो हे सांगत असताना गोलंदाजी मध्ये इम्प्रुव्हमेंट इम्प्रुव्हमेंट असायला हवी खेळामध्ये हा खेळच असाय जेवढं तुम्ही स्वतःमध्ये ज्ञान आत्मसात कराल तेवढं तुमच्यासाठी कमी आहे जसं आयुष्यामध्ये आपण म्हणतो की पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत आपण काही ना काही शिकत असतो हा खेळ आपल्याला बरंच काही शिकून जातं आपलं जीवन आणि क्रिकेट किती चांगलं जोडलं गेलंय म्हणून तर आपण या क्रिकेटवर जीवा पार प्रेम करतो धर्म मानतो अक्षरशः आपण या खेळाडा आणि आज सुखे रणांगणामध्ये रंगत असताना ओमकार पाटील बॅकफुटला चावून हुक केला या बॉलला पाठीमागे कोणी क्षेत्ररक्षण नाही आहे बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार आपण पाहू शकाल सरपंच साबीर भाई दलवी यांचे खंदे समर्थक संतोष शेठ म्हात्रे जिते यांचं या ठिकाणी शुभाग मधील संतोष भाई आपलं सहर्ष स्वागत चौक्यावर आलाय मागील बॉलवर पुन्हा एकदा या बॉल स्मिथ लवकर फेस क्लोज केल्या बॅटचा अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉट ऑन बॉल खेळाडू इथे बाद काय प्रतिसाद आहे तर वैभव मनोज दादा साई मनोज भाई यांचं आगमन झालंय कर्नाला विभागीय शांतता संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मनोज दादा आपलं सहर्ष स्वागत 39 ऑन बोर्ड लॉट्स ऑफ फोर ओमकार पाटील सहा रन आतापर्यंत चार षटक चार बॉल मध्ये त्यांनी खर्च केलेत एक विकेट त्याच्या नावी राहिली आहे सुसाट वेगानं सुटला होता कारण सुदर्शन पाटील आम्हाला सांगतायत किंवा जेव्हा पहिले दोन षटक संपले तेव्हा टोटल रन होत्या 29 आणि सध्या बोर्डवर आहेत 39 म्हणजे मागील 10 चेंडूंमध्ये फक्त 10 रन आलेत
काय ग्रेट कमबॅक होतो, शॉट ऑन फुल सक्सेसफुल रोहित मॅन रोहित शर्मा स्टाईल न पलीकडे सेंडू, प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार। इथे पाठीमागे कोणच घेत नाहीये, प्रत्येक लढतोय, प्रत्येक खेळाडू 100% देतोय। एज लागले बॉल साले पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅनला, गुड फिल्डिंग, कारण हा एरिया सगळ्यात घातक एरिया आहे। जेव्हा बॉलला बॅट अगदी स्पर्श करते, एज लागते, तेव्हा गती वाढतं। आणि आता चार षटक संपलेत, 46 ऑन बोर्ड, चार गडी बाद। तर चला नेक्स्ट मॅच बघा, कले टीमचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अक्का देवी क्रिकेट संघ तारा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं। नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील दुसरा सामना तुमच्या भेटीसाठी येईल। रात्रीचे आपण 8:08 झाले। तर सन्मान्य अजय पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। दिनेश पाटील साहेब या ठिकाणी आपलं आमंत्रित करत आहेत, अजय पाटील साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत। चला स्टार्ट करूया अंतिम स्लॉग ओव्हरला। 46 ऑन बोर्ड वर लागलेत, 1-4 फलंदाज गमावलेत बॅटिंग करत असताना इलेव्हन स्टार तारानं। डॉल्फिन डोलकरचा देखील स्तुती व्हायला हवी या मॅच मध्ये, कारण एखादा संघ जो सुसाट वेगानं सुटतो, एवढा चांगला स्टार्ट ज्या संघाला मिळतं आणि त्यांच्यासोबत चॅलेंज गोलंदाजीचं वाढलेलं असताना ते ऍक्सेप्ट करून रन रोखणं विथ विकेट्स घेणं हे सगळ्यात मोठं सक्सेस असतं एखाद्या टीमसाठी। आणि ते इथे यश मिळालंय डॉल्फिन डोलकरला। लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर, स्लॉग ओव्हर म्हटली तर फक्त आणेमारी का होईल का की रन रोखले जातील। पहिलाच बॉल चांगला टेकअप केला बॉलला, बाउन्सर रिम केला हार्ड लेंथ, एक रन कम्प्लीट झाली। दुसरीसाठी जोखमेनं भरलेली रन, काय फिल्डिंग डिपार्टमेंट देखील 100% देत आहेत। एक एक रन वाचवण्यासाठी जीवाचं रान मैदानामध्ये सुरू असताना, परंतु 2 धावा इथे जरूर मिळतील। संघ अजून पुढे बोर्डवर लागतील, टोटल 48-48। चांगला थ्रू परंतु थोडस वाईड, प्रहार करायचं होतं मिस्तामिंग, फिल्डर आहेत बॉल खाली। पहिला दुसरा आणि दुसरा अटेम्प्ट मध्ये सक्सेस, आणखीन एक विकेट डाऊन। विकेट इथे मिळताना आपण बघले बघतोय, आणि मला वाटतं आता अर्धी सेना मैदानातून बाहेर आली आहे। 5 विकेट गमावलेत, 48 ऑन बोर्ड वर बघायला मिळत आहेत। धावांचा संघर्ष सुरू झालाय ताराच्या दृष्टिकोनातून, कारण ज्या पद्धतीनं डोलघरनं देखील कामगिरी केली आहे, परंतु हे स्लॉगर हे विसरून जमणार नाही। आता काही चेंडू फक्त आता आपल्या हातामध्ये शिल्लक राहिलेत, जे काय करायचं ते आताच। नेहमी आपण एक गोष्टीचा उल्लेख करतो, जेव्हा दोन अनोळखी संघ एकमेकांसमोर असतात तेव्हा होतो नॅचरल गेम, परंतु जेव्हा दोन ओळखीचे संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा दोघांवर अंडर प्रेशर असतं। व्हाईट बॉल कॉल पंचाच्या माध्यमातून बाउन्सर अटेम्प्ट केलाय, अगदी तुम्हाला एक एक रिव्ह्यू आहे, परंतु तो फक्त आणि फक्त रन आउट आणि विमरसाठी, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताच आणि कुठेच नाही देत। व्हाईट नो बॉलसाठी कुठेच तुम्हाला रिव्ह्यू मिळत नसतो। तर अक्का देवी क्रिकेट संघ तारा संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे प्रतिस्पर्धी कले संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा। अंपायर डिसिजन इज अ फायनल, व्हाईट बॉल आला इथे, त्यासोबत 1 बाउन्स अटेम्प्ट देखील इथे समाप्त झाले सांगत असणारा पंकज कोहली। त्यामुळे आता लेंथ त्यालाही पुढे घ्यावी लागेल याही ओव्हरमध्ये। शैलेश आलेत स्ट्राइक रेंजकडे, रनवे मध्ये थोडस अर्थला डेड बॉलचा इशारा पंचा करत आहेत। डोलकर गावचे सन्मान्य करण पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। पंकज कोहली, ओ गुड बॉल हार्ड लेंथ, लेन टू लाईन ऑफ सिक्सच्या वरून बॉल दाखल झाला इष्टी रक्षकाकडे, आणि फॉलो थ्रो मध्ये चांगलं कलेक्शन इष्टी रक्षकाचं। काय ग्रेट कम बॅक आहे। आता 11 स्टार तारा, वेळ अजूनही गेले नाहीये, 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत। फायटिंग स्कोर तर बनलाय, 49 धावा, 5 षटकांची मॅच आहे, 3 बॉल शिल्लक आहेत। रन चांगले आहेत, इतक्या वाईट नाही आहेत,
परंतु दोन्ही संघ ज्या पद्धतीने लढणं जाणतात, दोन्ही टीमची बॅटिंग ऑर्डर ज्या पद्धतीने अतिशय चांगलं आहे, त्यामुळे या रन तेवढा संघर्षाचा राहणार आहे दोन्ही टीमला. प्रहार करायचं तो हुक करायचं होतं बॉलला, संपर्क इथे झाला नाहीये व्यवस्थित, बॉल चालला पाठीमागे. मला वाटतं एज लागली, कारण पंचांचा कोणताच इशारा नाही. यस डेफिनेटली हलकासा एज होता, कारण आपण अगदी साईडला बसलोय त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला हे दृश्य दिसत नाही, परंतु पंचांची चांगली नजर इथे बघायला मिळते. सांघिक अर्धशतक झालंय कम्प्लीट. बॅटिंग करत असताना इलेव्हन स्टार तारा 50 ऑन बोर्ड. खुश नाही वाटत मला वाटतं, पवीण मधून टाले आणि प्रतिसाद येत नाही, याचा अर्थ त्यांना अजून काही रन पाहिजे होत्या. पंकज प्रहार केला बॅटच्या रडार मध्ये, स्लॉट मध्ये आलाय, परंतु तिथे बॉल थांबू शकले नाहीयेत. प्रयत्न जरूर चांगला केला, एफर्ट चांगलं होतं, सहा धावा थांबू शकत नाहीयेत. षटकार जे फटके असतात ना ते असेच काही असतात जिथे टायमिंगला महत्व दिलं जातं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, पूर्वार्धाचा अंतिम चेंडू होता, त्यालाही क्लिअर केलाय. ग्रेट फिनिश, वेल फिनिश. अंतिम दोन बॉल मध्ये 10 आलेत, त्यामुळे रन बनलेत. आता ऑन बोर्ड वर पहिल्या सत्रामध्ये आले टोटल 6-0, 60 धावा बोर्ड. टेल स्टॉसिंगला या ठिकाणी कले क्रिकेट संघ जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण मैदानात उतरायचं आहे. तर इथे आपण सन्मान करूया प्रथमता करण्यात ज्यांच्या सौभाग्यवती कर्नाला ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आहेत सुषमाताई राजू पाटील, आणि इथे आपण राजूदादा पाटील यांचा इथे सन्मान करूया. एकच वादा आमचा राजूदादा, राजूदादांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि सरपंच साहेबांच्या शुभास्ते, उपसरपंच साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी पाहू शकाल. यासरबाई दाखवे युवा नेते, इनसे भी गुजारिश करेंगे कि आइए मंच के ऊपर एवन जोड़ी के शुभ हाथों से हर मेहमान की यहाँ पर हम नबाजी देखे, खातिरदारी देखिए. यासर भाई आइए आप और आप दोनों के शुभ हाथों से यहाँ पर सम्मान करें. 750 सरपंचा पैकी करतन ज्यांना अवॉर्ड मिळाला ते आमचे लाडके सरपंच साबीर भाई यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान. त्याच्यानंतर प्रफुल्ल पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कर्नाला यांना विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रफुल्ल पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर सुनीलजी म्हात्रे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचा इथे आपण शुभ सन्मान करूया. मी सुनील म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला इथे सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. यासरबाई दाखवे युवा नेते आइए आप मंच के ऊपर. आज मात्र इस विभाग के सभी खिलाड़ियों को दमदार योगदान, कल काफी सारे मेहमान इस मंच के ऊपर आपने देखे और आज भी आप सभी मेहमान इस मंच के ऊपर देख सकते हैं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी विद्याधर जोशी साहेब माजी उपसरपंच यांचा देखील आपण शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने करूया. मी विनंती करतो या ठिकाणी विद्याधर जोशी साहेब माजी उपसरपंच की आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. करार्थना प्रभारी सरपंच देखील होऊन गेलेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर श्याम जोशी साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. मी श्याम जोशी साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. साबीरबाई दलवी यांच्या शुभास्ते इथे आपण सन्मान या ठिकाणी करूया. श्याम जोशी साहेब, त्याच्यानंतर दीपक पाटील साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं.
दीपक पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर जगदीश पाटील साहेब शिवसेनेचे दमदार नेतृत्व, जगदीश पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल। सबीर भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील साहेब शिवसेनेचे दमदार नेतृत्व यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर महादेव ठाकूर साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल। मी महादेव ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। तारागावचे आमचे उत्तम आचारी मित्रांनो, आपण महादेव ठाकूर साहेबांना इथे पाहताय आणि त्यांचा इथे शुभ सन्मान। उसके बाद शहनवाज दलवी और हाफिज साहब, इन दोनों से गुजारिश करेंगे A1 जोड़ी। शहनवाज दलवी साहब इनका यहाँ पर सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से किया जाएगा। स्वागत है आपका इस राज्य शिव छत्रपति ट्रॉफी में और मेहमानों का सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से आपने देखा। त्याच्यानंतर रोहन कदम यांना विनंती करतो आपण देखील यावं, रोहन कदम साहेबांचा देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी साबीर भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोहन कदम साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। त्याच्यानंतर सतीश कानाडे यांनाही विनंती करतो आपण देखील यावं, सतीश कानाडे साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। सामना सुरू ठेवा प्लीज। पुढचा सन्मान करूया आपण सन्माननीय करण पाटील, त्यांनाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। सन्माननीय करण पाटील यांचा आदरात इथे शुभ सन्मान इथे होते। यस पंच करूया सामन्याला सुरुवात आपण लगेच। काही सन्मान इथे होते सरपंच साहेबांच्या, या गावचे प्रथम नागरिक त्यांच्या शुभ असे हा शुभ सन्मान, ज्यांच्या स्वप्नातून साकार होणारी राजा शिव छत्रपती ट्रॉफी आणि त्यांचा सन्मान इथे करणजी पाटील। थैंक यू। ओर टू कॉम बॉक्स रक्षा प्रवीण जी गायकर सर। थैंक यू, थैंक यू वैभव। इतिहास घड़ून गेला तुम्ही, भविष्यात तुमची आठवण राहील, दुनिया जरी संपली तरी राजे तुमची शान राहील। तो चलते हैं मैच की तरफ। आज के रात्रि का ये मुकाबला है पहला, और पहले मुकाबले की बात करेंगे तो सिक्का उछला। पहले डॉल्फिन डोलगर टीम के खेमे में उन्होंने फील्डिंग करने का फैसला लिया, शानदार गेंदबाजी हुई, मैडन ओवर का भी यहां पर आपको समर्पण देखने को मिला। और युवा नेता यासर भाई दाखवे और विद्यमान सरपंच साबिर भाई दलवी, इनके ओर से 1000 का इनाम यहां पर दिया गया है। मैच समाप्त होने के बाद वो 1000 का इनाम लेकर जाइए, जिन्होंने मैडन ओवर फेंकी वो गेंदबाज बना जयेश कोहली, जिन्होंने शानदार गेंदबाजी की। स्वस्तिक मात्रे आएंगे गेंदबाजी के मार्ग पर, पहली दो गेंदे बैटर लाइन से फेंकी है। ये बल्ले के रडार में आई थी जरूर, मिस टाइमिंग है, मिड ऑन है, नीचे गेंद के कोई चूक नहीं, और आनंद मात्रे के द्वारा यह कैच पकड़ा गया, और इसी के साथ यह पहला करारा झटका डॉल्फिन 11 डोलगर टीम को। संघर्ष देखने को मिलेगा जिस तरीके से कल भी काफी सारे दर्शक हमारे तादाद में थे, वही दर्शक आज भी आप काफी मात्रा में नजर देखते आएंगे और उन सभी दर्शकों का स्वागत करेंगे। मैच नंबर पहला आपके सामने, 61 रनों का टारगेट है पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए। यहां पर 11 स्टार तारा टीम ने 12.120 के रन रेट से 60 रन बनाए और 61 रनों का यह बहुत बड़ा लक्ष्य कहूंगा डॉल्फिन 11 डोलगर टीम के सामने, क्योंकि ये वजह एक है कि दो ओवर स्वास्तिक मात्रे फेंकेंगे जिनके सामने फेस करना थोड़ा सा मुश्किल होगा, लेकिन फिर भी हिम्मत ना हारना,
आपका शत्रु भले ही कितना भी बलवान क्यों ना हो, उसे मजबूत इरादों और बुलंद हौसले से पराजित किया जाता है। तेज बॉल डालने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति। बात करेंगे इस गेंदबाज की तो निश्चित तौर पर ताकत है ओम साई भंगरपाड़ा टीम की तरफ से। बिल्कुल ये ओपन भी खेलते हैं, तालुका आपका अनुभव इनके पास है और कम समय में इस खिलाड़ी ने अपनी ग्रामीण टेनिस क्रिकेट और व्यावसायिक क्रिकेट में जगह बनाई है। वो नाम है स्वस्तिक मात्रे, तारागांव का सुपुत्र। स्लोबर बन गेंद डालने का प्रयास किया था, अपील की गई थी लेकिन ये गौर यहां पर डॉट बॉल कवर कितना बढ़िया। अमित पाटिल हमारे समालोचक मित्र, अगर मेडन ओवर यहां से आती है, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य दिनेश पाटिल साहब इनके ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा और साथ ही साथ एवन जोड़ी साबिर भाई दलवी और यासर भाई दाखवे इनके ओर से 1000 का इनाम है। अब तक तो इस श्रृंखला में 2 मेडन ओवर हमें देखने को मिले, क्या यहां से तीसरा मेडन ओवर आएगा। 5 गेंदे 1 विकेट कोई रन नहीं है, बॉलर तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। ओ इस बार लीडिंग एज, एज टेकन, एक बार जोरदार ताली हो जाए। जैसे को तैसे जवाब दिया है 11 स्टार तारा टीम ने। एक मेडन ओवर डॉल्फिन डोलगर टीम ने फेंका था और उसके बदले में ये जवाबी हमला, मेडन ओवर 2 विकेट। का इनाम साबिर भाई दलवी और यासिर भाई दाखवे इनके ओर से 1000 का इनाम एवन जोड़ी की तरफ से, यानी कि पहली मैच में डाले वक्त 2500 का इनाम दोनों टीमों की तरफ। एक तरफ पहले इनिंग्स में मेडन ओवर फेंका था गेंदबाज जयेश कोहली ने और उसका जवाबी हमला देते हुए आपने देखा गेंदबाज स्वस्तिक मात्रे ने मेडन ओवर फेंका है। हमेशा सीधे बनकर मत चलिए मेरे दोस्त, ये जमाना हार्ड वर्क का नहीं, ये स्मार्ट वर्क का है और यहां से थोड़ा सा टेक्निक का इस्तेमाल तुझे करना चाहिए था। और चलिए राकेश देखिए कप्तान है टीम के, बिल्कुल मिड विकेट और स्क्वेयर लेके बीच में यहां पर फील्डिंग के लिए तैनात। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज उत्तम तैयार। पहली गेंद लॉफ्ट पे हिट किया है, दबाव था, उस दबाव को हटाने का प्रयास लॉन्ग ऑन के ऊपर से, दैट्स गॉन माइटी, इट्स अ फ्लाइटी, दैट्स अ सिक्स। डोलगर नाम है टीम का डॉल्फिन, अब डॉल्फिन की तरह उड़ान भरनी पड़ेगी अगर इस मैच में बने रहना है तो, क्योंकि स्वस्तिक का पहला ओवर काफी आक्रामक देखने को मिला। सत्य हमेशा पानी में तेल की एक बूंद के समान होता है, कितना भी असत्य का पानी डाले वो हमेशा ऊपर ही तैरता है। बढ़िया छक्का इस बार घुटने के बल पर खेलने का प्रयास जरूर किया था, मिड विकेट की तरफ वहां पर फील्डर मौजूद है राकेश के द्वारा मिसफील्डिंग, क्या उसका फायदा मिलेगा, लेकिन कवर के लिए खिलाड़ी जरूर आए थे, तब तक वहां पर रन मिलेंगे। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है, टोटल 8 रन। बारी बारी सबकी बारी, एक समय लग रहा था कि रक्षक थोड़ा वेळात इथे शुभागमन होणार आहे। रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस सन्माननीय महेंद्र शेठ घरे साहेबांचं आणि त्यांच्यासोबत माजी सभापती कृषीउत्पन्न बाजार समिती सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेबांचं काही क्षणात इथे शुभागमन होत आहे, त्यांचा करू आपण इथे हार्दिक स्वागत। क्या बात है, खरं तर दमदार मान्यवरांचं या ठिकाणी स्पर्धेसाठी आगमन पाहायला मिळेल। ओ गॅप में खेळने का प्रयास जरूर किया था, बैकफुट पॉइंट में वहां पर खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन यहां पर पूरा। अभी अभी चर्चा हो रही थी वैभव कि बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी दूसरी हमारी, एक मेडन ओवर आया उसके बाद दूसरे ओवर में मोर्चा संभाला है बल्लेबाज जितेश खोद ने और जिसके ऊपर काफी सारी अपेक्षाएं बना रखी है टीम डॉल्फिन 11 डोलगर टीम। 21 गेंदों में चाहिए 52 रनों की अभी भी जरूरत, लक्ष्य थोड़ा सा मुश्किल जरूर नजर आ रहा है लेकिन विकेट रुकना जरूरी होगा। अच्छी गेंदबाजी, अपने अनुभव का पूरी तरीके से इस्तेमाल यहां पर करते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई उत्तम जोशी, भले ही पहले गेंद के ऊपर उनके छक्का क्यों ना आया हो लेकिन उन्होंने जवाब दिया है, तुरंत वापसी का रास्ता किया। सुदर्शन पाटिल और रोशन पाटिल कमेंटेटर, एवन जोड़ी उनके गांव की ये टीम है, आज तारागांव का नाम अगर रोशन किया है क्रिकेट दुनिया में तो रोशन पाटिल और सुदर्शन
इनका स्वागत करेंगे, लेकिन इस बार स्वागत किया है उत्तम जोशी का डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से, दैट्स अ सिक्स। छक्का, मुश्किलों को कुछ इस तरह से टक्कर दे दो कि जीतो तो भी इतिहास और हारो भी तो इतिहास। यहां पर टक्कर दे रही है, पहला ओवर मैडन देखा और इसके बाद ये आक्रामक हल्ला, हवाई हल्ले उत्तम जोशी के ऊपर, 15 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। बॉलर तैयार आखिरी गेंद पावर प्ले की, ओ इस बार चलिए जड़ में डालने का प्रयास, थोड़ी सी धीमी गेंद थी। ओवर की समाप्ति और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने टोटल 15, जीतने के लिए 18 गेंदे और चाहिए 46 रनों की जरूरत। डीजे क्षणात शिवसेनेचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन इथे होणार आहे। आणि मी नुकताच उल्लेख केला की सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस आणि त्यासोबत माजी सभापती सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागताची तयारी आता इथे सुरू झाली आहे। बिल्कुल, बहुत सारे बड़े बड़े मेहमान आज मंच पे ऊपर आप देख सकते हैं दोस्तों, कल भी कई सारे मेहमान जवाद काजी साहब, मुकेश जी, काजी साहब, इनकी उपस्थिति आपने देखी। तो बिल्कुल तो बिल्कुल यहां पर देखेंगे आखिरी गेंद के ऊपर जो यहां पर रन मिली थी पिछले ओवर के, और डॉट बॉल आया था, माफ कीजिएगा, 2 ओवर के समाप्ति के बाद 15 रन थे। लेकिन अब बात करेंगे तो ये सिंगल्स की मदद से, डबल्स की मदद से रन संख्या पहुंची है टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 17 रन 17 गेंदों में, अभी भी चाहिए 44 रनों की आवश्यकता। मैच काफी फाइट होगा दो टीमों के बीच में। स्वास्तिक के खिलाफ ये पहला रन आता हुआ, जहां पर 2 रन बटोरे 7 गेंदों के ऊपर ये स्वास्तिक के रन आते हुए, दमदार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। एक मिडन ओवर बिल्कुल उनके नाम पर रहा, लेकिन इस समय जरूरत होगी तीसरे ओवर में कि डॉल्फिन 11 डोलगर टीम के बल्लेबाज बड़े से बड़े शॉट लगा सके और ये मुकाबले में कमबैक कर सके। बाहरी किनारा लगा है, विकेट कीपर के पीछे फील्डर थे, उनके पहुंच में नहीं है गेंद, लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ, 4 रन। लेंगे 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है, टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, 21 रन बने हैं 16 गेंदों में, चाहिए जीतने के लिए 40 रनों की जरूरत। एक छोटा कदम छोटे लक्ष्य पर बाद में विशाल लक्ष्य को भी हासिल कर देता है। यासिर भाई देखो दाखवे हमारे युवा नेता, बिल्कुल क्या दमदार योगदान इस टूर्नामेंट के लिए, उनका भी स्वागत करेंगे। फिंगर रोल किए थे स्वास्तिक के पास, चाणक्य रणनीति है, उन्होंने तुरंत फिंगर रोल किए और ये लीजिए हल्का सा काटा बदला, लेग कट की ये गेंद बिल्कुल आपको नजर आती हुई, डॉट बॉल की समाप्ति, 15 गेंदे 40 रनों की जरूरत। एक एक डॉट बॉल इस मैच में करवटे बदल लेगा, लेकिन नहीं चाहती है कि यहां पर डॉट बॉल आए। वेरी गुड बॉलिंग, चलिए इस बार ऑन साइड में मोड़ दिया, फील्डर वहां पर मौजूद है, थोड़ी सी मिस फील्डिंग, उसका फायदा क्या उठा पाएंगे? जी हाँ, तब तक 2 रन पूरे, थोड़े से नाकुश होंगे वहां पर स्वस्तिक मात्रे, और क्या बेहतरीन यहां पर कवर देते हुए पीछे खिलाड़ी, 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 23, 14 गेंदे 38 रनों की जरूरत। ना मुझे इनाम चाहिए, मुझे तो बस भगवा से सजा पूरा हिंदुस्तान चाहिए। और यहां पर देखिए पूरा आज शिवसेना के दमदार नेतृत्व में मनोहर शेठ भोईर, इनका भी कुछ ही क्षणों में आगमन होगा। इस बार शॉर्ट स्क्वायर लेग में पूरी तरीके से मोड़ने का प्रयास, डीप में खिलाड़ी तैनात, रोकेंगे फील्ड करेंगे, तब तक 1 ही रन मिलेगा। वैभव बचपन में खेल खेला होगा,
चिड़िया उड़, गाय उड़, कबूतर उड़, आप छक्के उड़ाने पड़ेंगे तभी तो ये मैच बनेगा डॉल्फिन 11 डोलगर टीम के लिए। 13 में चाहिए 37। आखिरी गेंद के ऊपर क्या नंबर आएगा, 6 क्या रहेगी बनेगी मुकाबले में, या डॉट बॉल आएगा, तारा टीम सारवी होगी उनके ऊपर। तो बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ जबरदस्त ओवर स्वस्तिक के, टोटल 2 ओवर का कोटा हुआ समाप्त, और 2 ओवर में स्वस्तिक ने रन खर्च किए 9 रन और सफलता मिली 2, और 3 ओवर के समाप्ति के बाद 24-12 में चाहिए 37 रन। कर्नाला ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच, 18-12 बॉल आणि 37 धावींची गरज, महेंद्र शेठ भोईर साहेब मित्रांनो, विचुंबे पंचायत समिती अध्यक्ष भाजपा, जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी मात्र यासरबाई दाखवे आणि साबीरबाई दलवी यांच्यावर असणारा प्रेम, खरं त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वच्या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत करून दिल्या गेल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत काल आपण जव्वाद काजी साहेबांना पाहिलं, भावी नगरसेवक उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे, वो भी भारतीय जनता पार्टी के, लेकिन यहाँ पर पूरी तरीके से जो दोस्ती प्यार मोहब्बत का जो न्योता है, तोहफा है, वो सभी को यहाँ पर स्वीकार, और निश्चित तौर पर प्यार मोहब्बत के खातिर आज सभी मेहमानों के द्वारा दमदार योगदान इस टूर्नामेंट के माध्यम से दिया गया। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय अतिथी पंचांना विनंती असेल, खेळ आपण 1 मिनिट यादी कधी थांबवायचं आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई, मॅच असू दे चालू, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई, खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचे डाण्या वाघ डॅशिंग नेतृत्व राजेंद्र भाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत साबीरबाई इकबाल दलवी सरपंच करण्याला आयोजित ही तुम्ही दमदार स्पर्धा या ठिकाणी का पाहताय, आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल समाधान गावण साहेब युवा नेते यांना विनंती असेल या बा आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। मॅच इज ऑन, मॅच कंटिन्यू जारी रखिये, 12 में चाहिए अब 37 रनों की जरूरत है। GTC ग्लोबल टेनिस ब्रिगेड व्यासपीठावर तुम्ही पाहता मित्रांनो राजेंद्र पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई आणि त्यांच्या समवेत समाधान गावण साहेब युवा नेते यांचं व्यासपीठावरती शुभागमन। मित्रांनो आताच आपण उलवे नोड प्रीमियर लीग पाहिली, त्या स्पर्धेमध्ये देखील भाई राजेंद्र पाटील साहेबांचं देखील आम्हाला दमदार योगदान लाभलं, भाई आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो, अरे इस बार विकेट मिलेगा, बल्लेबाज होंगे आउट। बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर, 24 के ऊपर 3 विकेटें गवा चुकी अभी तक बल्लेबाजी करने वाली टीम डॉल्फिन 11 डोलगर, संकट में है पूरी तरीके से अब डॉल्फिन 11 डोलगर, और इस संकट में से टीम को कौन बाहर निकालेगा, जब तक मैदान के अंदर आप देख सकते हैं कि पंकज कोहली है तब तक ये टीम मैदान के अंदर जिंदा है, उम्मीदों से भरा ये मुकाबला है, दोनों टीमों को आस होगी, कर्नाला विभाग की ये दो ताकतवर टीमें खेल रही है, लेकिन देखेंगे आखिरकार आगे कौन जाएगा, तो टीमें ताकतवर जरूर है, लेकिन कहते हैं जब लक्ष्य जीत का हो तो उसे हासिल करने के लिए कोई भी मूल्य क्यों ना हो उसे चुकाना ही पड़ता है, और ये मैदान के अंदर पूरी तरीके से जी जान से दोनों टीमें मेहनत कर रही है। जैसे ही 11 स्टार तारा टीम के कप्तान ने खिलाड़ियों ने कप्तान के ऊपर भरोसा दिखाया राकेश के ऊपर, और राकेश ने आते ही उस चुनौतियों को स्वीकार कर लिया और पहला करारा झटका लगाए, इस ओवर में टोटल 3 विकेटें गवाई है, अब जीतने के लिए 11 गेंदे 37 यानी कि लगभग 6 छक्के दागने पड़ेंगे तभी तो यह मैच बन सकता है। संतोष पाटील साहेब माजी सरपंच यांनी मगाशी जाहीर केलंय, जर या कर्नाला ग्राम पंचायती मधील कोणी संघाने पहिला नंबर मारला तर 2000 रुपये, द्वितीय जरी आला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने दिलं जाईल। बोलो तयार, लेफ्टी बॅट्समन है मैदान के अंदर, दुर्वेश कोहली का हवाई हल्ला, क्या ये मौका बनेगा, फील्डर गेंद के नीचे कोई चूक नहीं, बैट्समैन आउट।
जन्मला क्या संगीत है जबरदस्त। ये संगीत जब सुनते हैं ना तो निश्चित तौर पर वैभव एक नई ऊर्जा प्रदान होती है। और इस ट्रॉफी का नाम है राजा शिव छत्रपति ट्रॉफी। बीवी के लिए महल बनाने वाले बहुत थे लेकिन माँ के लिए स्वराज्य बनाने वाला सिर्फ एक ही था, वो नाम है छत्रपति शिवाजी महाराज। इनका ये संगीत बिल्कुल आप डीजे के माध्यम से सुनते हुए, रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 10 गेंदें बची है, 37 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। ऑन हैट्रिक, विकेट हैट्रिक के कगार पर होंगे। विकेट हैट्रिक लेते तो साबिर भाई दलवी विद्यमान सरपंच करनाला और यासर भाई दाखवे युवा नेते, इनके ओर से 1000। इनकी आज पूरे पूरे रात्रि में टोटल 6 मैचेस होंगे और 6 मैचेस में विकेट हैट्रिक के लिए 1000, छक्कों के हैट्रिक के लिए 1000, मेडन ओवर के लिए 1000 और अर्धशतक टोकने वाले बल्लेबाज को 2500 का इनाम यासर भाई दाखवे और साबिर भाई दलवी A1 जोड़ी के माध्यम से दिया जाएगा। यूं ही नहीं कहा जाता कि 750 सरपंचों में से एक चुना गया था, एक अवार्ड सरपंच साबिर भाई दलवी। दोनों तैयार, इस बार अच्छी गेंद थी बॉलर के सर के ऊपर से खेला हुआ वी शेप में स्ट्रोक, फील्डर आते हुए दूर से रोकेंगे, मात्र एक ही रन लेना चाहेंगे क्योंकि जानते हैं बल्लेबाज पंकज कोहली कि आप जितनी भी गेंदें बची है ना उन गेंदों के लिए मुझे ही कुछ करना है और कहीं ना कहीं ये कोशिश अब मैदान के अंदर यहां पर करना जाएगा। जिंदगी की हर टोकर ने सिर्फ एक ही सबक सिखाया, रास्ता कैसा भी हो सिर्फ अपने पैरों पर भरोसा रखो। क्या भरोसा रख पाएंगे ये बल्लेबाज? 9 गेंदे, 36 की आवश्यकता। राइट आर्म ओवर द विकेट से तैयार, ये गेंद अच्छी थी, ऑन साइड में मोड़ दिया है, फील्डर है वहां पर मौजूद, लॉन्ग ऑन की तरफ रोकेंगे, फील्ड करेंगे, केवल एक ही रन वहां पर मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, एक एक जाएगा तो तारा टीम के कप्तान को फर्क नहीं गिरेगा, बस डॉल्फिन डोलगर टीम थोड़ी सी टेंशन में आ जाएगी क्योंकि 8 गेंदों में चाहिए अब 35 रनों की जरूरत। ये 2 गेंदें निर्णायक होगी, 2 गेंदों के ऊपर अगर 2 छक्के आते हैं तो डॉल्फिन डोलगर 11 टीम सुरक्षित रहेगी इस मुकाबले में। कप्तान रोशन, कप्तान तैयार, ये भी बड़ा शॉट खेलने का इरादा, ठीक से संपर्क हुआ नहीं, एक रन मिलेगा, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। जो अपेक्षा थी खास करके डॉल्फिन डोलगर टीम के बल्लेबाजों की ओर से, वो अपेक्षा के ऊपर खड़े नहीं उतरे। एक बार बल्लेबाजी के ऊपर आंकड़े डालेंगे, पहले सत्र में बीच में थोड़ी सी पारी लटखड़ा रही थी लेकिन करण मात्रे ने आते ही ऐसी बल्लेबाजी की कि एक बड़ा टारगेट खड़ा कर दिया है डॉल्फिन डोलगर 11 टीम के सामने। 7 गेंदों में अब चाहिए 34 रनों की आवश्यकता। फुल टॉस बॉल मोड़ दिया है, ऑन साइड में फील्डर मौजूद, स्वस्थी गेंद को उठाए लेकिन तब तक खराब फील्डिंग, गेंद सीमा रेखा पार, 4 रन अब जीतने के लिए चाहिए, 6 गेंदे 30 रनों की आवश्यकता। एखाद्याच नवीन नवीन लग्न झाले की बायको सांगते मला गोव्याला न्या, मला तिकडे न्या, दुबईला न्या, मला बँकॉकला न्या, मला हनीमूनला मोठ्या मोठ्या ठिकाणी न्या, परंतु या गाण्याच्या माध्यमातून एक संदेश चांगला दिलाय की माझं लग्न झाल्यावर मला गडकिल्ल्यांची सफर दाखवाल का? कारण इतिहास आजही आपला महाराष्ट्राचा आपण जर आठवलात तर महाराजांनी खऱ्या अर्थानं आपलं भविष्य जाणलं, परंतु तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका। आणि हे सुमधुर संगीत डीजे नितीन सानिया डीजे यांच्या वतीनं आपण ऐकताय। 6 गेंदे और चाहिए, 30 की जरूरत। तर काही क्षणातच कमलाकर पाटील साहेब, तर या दरम्यान सन्माननीय अतिथी आपण पाहू शकाल राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन कोकण विभाग अध्यक्ष कमलाकर शेठ पाटील रावे यांचं या ठिकाणी शुभागमन। आई ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोल्डन मॅन सन्माननीय रोहन पाटील साहेब तारा, काल खऱ्या अर्थानं त्यांच्या बॅनरसाठी पारितोषिक होतं, 5111 पारितोषिक होतं। रोहन शेठ यावं, आपलं स्वागत आहे आणि पहिल्याच बॉल वरती दिलाय तडाखा, क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाज होईल बाद, मयूर याने झेल टिपलाय। तर कमलाकर शेठ पाटील राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन कोकण विभाग अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत कर्नाला विभागातील आणि रायगड जिल्ह्यातील गोल्डन मॅन रोहन पाटील, आपलं सहर्ष स्वागत। बिल्कुल, यहां पर पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट मारने का प्रयास जरूर किया था लेकिन वहां पर कैच आउट होकर मैदान से खिलाड़ी बाहर लौटेंगे
और विकेट जाएगा टोटल पांचवा। आदिश सेना मैदान से बिल्कुल बाहर लौट चुकी है। जरूरी नहीं सब लोग आपको समझ पाए, तराजू सिर्फ वजन बता सकता है क्वालिटी नहीं, वो क्वालिटी आपको सिद्ध करनी पड़ती है और यहाँ पर पूरी तरीके से मशक्कत करनी पड़ रही है, मुश्किलें पैदा हो रही है डॉल्फिन 11 डोलगर टीम के बल्लेबाजों के सामने। पांच गेंदे पांच छक्कों की तलाश होगी तभी तो यह मैच बना सकता है डॉल्फिन डोलगर टीम। ओ बढ़िया विकेट कीपिंग, क्या शानदार विकेट कीपिंग का प्रदर्शन। वैभव आपको याद है कि यह अंपायर की उंगली आसमान में, विकेट जाएगा दूसरा बैक टू बैक मैदान से बाहर। एक्शन रिप्ले में देखिए आगे थोड़ा सा पैर निकला और यह विकेट कीपर महेंद्र सिंह धोनी से भी खतरनाक है ये शैलेश मात्रे, मौका ही नहीं दिया, कुछ सेकंड थे उस सेकंड में उन्होंने वो बेल्स निकाल दी और क्या बढ़िया स्टंपिंग बैट्समैन आउट। ग्राम पंचायत के दमदार सरपंच साबिर भाई, एक वादा साबिर दादा दमदार नेतृत्व, अनेक कार्य उनके माध्यम से इस करनाला ग्राम पंचायत में आपने देखे। ऑन हैट्रिक के कगार पर थे जरूर, लेकिन इस बार मिड विकेट की दिशा में खेला स्ट्रोक को, एक रन मिलेगा लगभग। मुकाबला 11 स्टार तारा टीम के गिरफ्त में नजर आता हुआ, क्योंकि तीन बॉल में अब चाहिए 29 रनों की जरूरत। कहते हैं डरोगे तो लोग और भी डराएंगे, हिम्मत करोगे तो बड़े बड़े भी सर झुकाएंगे, और यहां से पूरी तरीके से आप यहां पर धाबा बोल दिया है 11 स्टार तारा टीम ने। ओ इस बार हवा में खेला हुआ स्ट्रोक, बहुत ही ऊंचाई पर गेंद है और सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पर, दैट्स बिग इट 6 रन। खरंतर साबिर भाई सरपंच यांचा आपण संगीत ऐकलं नितीन डीजे यांच्या माध्यमातून, तर नितीन डीजे आपल्यासाठी दिनेश पाटील साहेब कर्नाला ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांच्या वतीने आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। तो सिंगल मिलेगा यहां पर, सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 39 रन। रनों और गेंदों के बीच में फासला केवल एक गेंद और 22 रनों की आवश्यकता। मुकाबला 11 स्टार टीम के खेमे में आसानी के साथ यहां पर अब आ चुका है। तो चलिए बाहरी किनारा, इसी के साथ ये मैच जीता है 11 स्टार तारा टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम डॉल्फिन डोलगर। आणि या सामन्याचा सामनावीर हिरो आमच्यापर्यंत साथी गुणलेखक सुदर्शन माहिती पोहोचवतील, ज्याने 8 बॉल मध्ये 21 धावा बनवल्या तो आनंद मात्रे ठरलाय सामन्याचा सामनावीर। आणि डॉल्फिन डोलगर संघाचा जयेश कोहली आपल्यासाठी मेडन ओव्हरला, साबीर भाई सरपंच आणि युवा नेते यासर